बहुतेक ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या आपल्यासोबत आहेत. मामा नमस्कार, खूपच दुःखद बातमी आहे. खरं तर सकाळी सकाळी सीमा देव आज आपल्यामध्ये नाही आहेत. वाईट गोष्ट, अत्यंत वाईट गोष्ट झाली. म्हणजे एक एक देखणी सुंदर नटी आणि अभिनयाची जाण असलेली एक चांगली शालीन नटी गेली असं मी म्हणेन. म्हणजे अभिनयाचं त्याचा हे होत, त्याने आपलं एक विशिष्ट स्थान केलं होतं, निर्माण केलं, त्याबद्दल काही वादच नाही. पहिल्यापासून सुरुवात जी केली तिथपासून, पहिल्या रोल पासून त्यांनी आपलं स्वतःचं नाव करून ठेवलं होतं. फार छान अभिनेत्री म्हणून मी त्यांचं वर्णन करीन. त्यांनी त्यांची आणि रमेशजींची जी जोडी जमली होती, त्यांनी मराठी चित्रपट सृष्टी कित्येक काळ त्यांनी गाजवली. म्हणजे मोठ्या स्थानीच होते, वरच्या स्थानावर होते ते नेहमी. आणि शालीन स्वभावाने अतिशय छान बाई. मी तर त्यांना अगदी मोठ्या बहिणीचा सारखाच म्हणायचो. मला तर म्हणजे विशेष ते गाणं उरलं त्याच्या आधी. काही दिवस त्यांचं म्हणजे तब्येत त्यांची बरी नव्हती, त्यामुळे त्यांचे त्यांना भेटायला जायला मिळत नव्हतं. ही गोष्ट फार वाईट होती. सध्या निश्चित म्हणजे एक चांगली अभिनेत्री गेली आपल्यातून असं म्हणेन निश्चितपणे. शालीन अभिनेत्री हा जो शब्द तुम्ही वापरला तो खरंच त्यांना प्रचंड समर्पक आहे. पण त्याचसोबत म्हणजे रमेश देव म्हटलं की सीमा देवांचं नाव यायचं, सीमा देव म्हटलं की रमेश देवांचं नाव यायचं. इतके ते अगदी सिनेसृष्टीमध्ये किंवा त्याच्या पलीकडे सुद्धा एकरूप झाले होते एकमेकांशी. त्या जोडीची जादू कशी होती ती म्हणजे आपले रमेश देव आणि सीमा असं म्हणजे नाव. रमेश देव म्हटलं की सीमा देवचं नाव यायचं, तर सीमा म्हटलं की रमेश देवांचं नाव यायचं. इतके त्यांनी एकत्र राहून काम केली होती. मला वाटतं त्यांनी नंतर मात्र बाकी बाहेर कामं करणं बंदच केलं होतं. रमेशजी बरोबर असतील तर त्या करत होत्या असं माझा अंदाज आहे, मला असं वाटतं. पण एक चांगली ऍक्ट्रेस आपण गमावली एवढी निश्चित. एक चांगली बाई, एक चांगली स्वभावाची एक व्यक्ती आपण गमावली असं मी निश्चित पुढे होणार. मामा आपली नक्कीच खूपदा भेट झालेली असेल, बऱ्याच गोष्टी शेअर केलेल्या असतील, आठवणी वगैरे. तर कुठली एखादी भेट आठवते या दोघांसोबतची? नाही तसं काही नाही. त्या कधी कुठे कुठल्या फंक्शन जास्ती जायचं गेल्या तर तेवढ्याच, म्हणजे फंक्शनला जास्ती बोलता येत यायच नाही. पण तसं आम्ही एकत्र काम असं फार कमी केलेलं आहे. हा बहुतेक नाहीच पिक्चर मला वाटतं, मग त्यांच्याने माझे एकत्र असे पिक्चर नाहीच आहेत, त्यामुळे कधी बोलण्याचा प्रश्न नाही. पण मी त्याला मोठी बहीण म्हणायचो माझ्या एवढं निश्चित. त्याचं आडनाव पण सराफ होतं पहिलं. त्यांचं माहेरचं आडनाव सराफ होतं. आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की एक सुसंस्कृत शालीनपणाचा ठसा त्यांनी आपल्या कामांमधनं सिनेसृष्टीवरती उमटवला. अशोक मामा, हा आपले आभार. आपण प्रतिक्रिया दिलीत आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर सीमा देव